सर्वांना नमस्कार जय हो। आज या ठिकाणी दोन तीन दिवस झालं तुम्ही येता जवळजवळ, आज 9वा दिवस आहे। या ठिकाणी पाण्याच्या मागणीसाठी तहसील समोर जनावरांसहित घेऊन बसलेला आहात। आमचे सहकारी दत्ता टापरे आणि दुसरे एक सहकारी, त्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे। 9 दिवस झालं आपण इथं शासनाच्या दरबारात या ठिकाणी त्यांच्याकडे आपल्या मागण्या घेऊन बसलेलो आहे की बाबा टेंबूचं म्हैसाळचं पाणी जे काय ते सांगू लागल्या न्याय हक्काचं पाणी आपल्याला मिळालेलं पाहिजे। आज सकाळी इथलेच तुमच्याच तालुक्यात असणारे आमचे संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी मल्हार गायकवाड त्या ठिकाणी पंढरपूरला आल्यानंतर किंवा आमचं सातत्यानं फेसबुक व्हॉट्सअपवरती या विषयावरती बोलणं होत असताना आज सकाळी सुद्धा आणि ज्या ज्या वेळेस पेपरला या आंदोलनाच्या बातम्या पहिल्या दिवसापासून येत होत्या, ज्या दिवशी तुम्ही इथं येऊन बसला माझ्या बांधवांनो, हे जनावरं घेऊन बैलगाड्या घेऊन माणसासह येऊन बसला, त्या दिवसापासून या आंदोलनाची प्रत्येक ना प्रत्येक बातमी मी वाचतोय आणि काळजीपूर्वक वाचतोय। सकाळी मी मल्हारला बोलताना एकच सांगितलं, म्हणजे मला एक माहीत आहे की याच तालुक्यामध्ये मी ज्यांना प्रेरणास्थान मानतो त्या क्रांतिसिंह नाना पाटलांना घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली फार पूर्वी इथं एक पाण्याची परिषद संपन्न झाली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली। म्हणजे पाण्याचा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटलांच्या काळापासून या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आणि आज सुद्धा तुम्ही त्या पाण्याच्या प्रश्नासाठी इथे येऊन बसलेला आहात। तसं बघायला गेलं तर मी सकाळी एक अत्यंत प्रामाणिकपणानं मल्हारला सांगितलं, माझ्या तालुक्यामध्ये किंवा जिथं कुठं एक शेतकऱ्यांच्या संबंधाची आंदोलनं होतात आणि वेगवेगळ्या संघटनांकडनं होतात, आता त्याच्यात सुद्धा अनेक भाग पडलेले आहेत, तर बहुतांश ठिकाणी माझं लवकर काही कुणाबद्दल चांगलं मत बनत नाही, त्याला काही माझा काही स्वभाव दोष असेल। पण मी सकाळीच मल्हारला म्हणलं की ज्या वेळेस तुम्ही इथं येऊन बसला पहिल्या दिवशीपासनं, त्या दिवसापासनं एक भावनिक नातं तुमच्या या आंदोलनाशी माझं जोडलं गेलं, कारण का मला या आंदोलनामध्ये तुमच्या या सगळ्या भूमिकेमध्ये जो प्रामाणिकपणा या ठिकाणी दिसला तो राज्यामधल्या आजपर्यंतच्या कुठल्याही आंदोलनात दिसलेला, हे लक्षात घ्या। कारण का ज्या पद्धतीनं लोक इथं येतात जनावरांसहित बसतात हा ना, आणि काय आहे हा एक प्रकारचा सत्याग्रह आहे, महात्मा गांधींच्या काळापासून आपण हे सत्याग्रहाचे मार्ग वापरत आलो। या ठिकाणी सत्याग्रह करणं म्हणजे काय तर सत्याचा आग्रह आहे आपला, की आमचं जे काही खरं मागणं आहे खरी मागणी आहे ती तुम्ही मान्य करा आणि आपण मायबाप सरकार म्हणतो तर त्या सरकारकडे आपण हे सगळं मागतोय। बरं, आता देशामध्ये राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्याला आपण मायबाप सरकार म्हणतो ते मायबाप सरकार अस्तित्वात आहे का नाही हा असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण का आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की आई जीव घालून आणि बाप भीक मागू देईना, अशी परिस्थिती असताना सुद्धा आज त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती आहे। राज्यात आणि केंद्रामध्ये जे काही सरकार आलेलं आहे हे मुरदाडांचं सरकार आहे, यांना कशाशीही देणं घेणं नाहीये आणि त्यामुळं हे शेतकऱ्यांचं कमी म्हणजे कृषी लोकांचं कमी ऋषी लोकांचं सरकार जास्त आहे। या देशामध्ये आपल्याला सांगितलं जातं की हा कृषी प्रधान देश आहे, हा देश कृषी प्रधान आहे का ऋषी प्रधान आहे हे एकदा तपासावं लागतंय। कारण शेतकऱ्यांच्या मागण्या म्हणलं की यांच्याकडे पैसे नाहीत आणि नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये तिथं गंजड्यांसाठी 3500 कोटी रुपये उधळतंय सरकार, म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नासाठी आज आमच्या बांधवांना माझ्या मायबापाला या ठिकाणी जनावरांसह येऊन बसावं लागतं आणि या पद्धतीचा एक सत्याग्रह करावा लागतो। काही जण म्हणले की यांना काही प्रश्न सुटणार आहेत का, मी सकाळी सुद्धा बोलता बोलता महात्मा गांधीजींचा एक किस्सा मल्हारला सांगितला, म्हणजे महात्मा गांधींच्या बाबतीतला मल्हार मला या आंदोलनाची तुलना महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे तत्व स्वीकारली आणि ज्या तत्वानं त्यांनी स्वतः आयुष्य घातलं त्या तत्वाशी जोडून मी या तुमच्या आंदोलनाकडे बघतोय। मला 100% खात्री आहे की तुम्ही बसलेली लोक प्रचंड निश्चय घेऊन या ठिकाणी बसलाय की तुमच्या हक्काचं पाणी तुम्ही घेतल्याशिवाय इथून हटणार नाही, मागा हटता कामा नाही, कारण का त्याचं कारण असं आहे, हाच निश्चय हाच दृढ निश्चय महात्मा गांधींच्या ठारी सुद्धा होता। विन्स्टन चर्चिल ज्या वेळेस त्या ब्रिटनचे तिकडे राष्ट्राध्यक्ष होते, हे चर्चिल महात्मा गांधींना नंगा फकीर म्हणायचे, आज नंगा फकीर म्हणायचे, आणि ज्या वेळेस महात्मा गांधी तिकडे जायला निघाले
त्यावेळेस तिथल्या परिषदेला जात असताना तिथल्या दैनिकांमध्ये बातम्या आल्या की एका अज्ञानग्या फकीरला की ज्याच्या अंगावर कपडे नाही घालायला, त्या एका फकीरासमोर ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही अशा साम्राज्यानं झुकायचं काय कारण आहे? आणि या माणसाकडे तर दारूगोळा नाही, शस्त्र नाही, ब्रिटन सारखं सैन्य नाही, अत्याधुनिक शस्त्र नाही, तर मग आपण यांना घ्यायचं काय कारण आहे? जिथं परिषद होती मित्रांनो, बांधवांनो, ज्या ठिकाणी परिषद होती ती त्या परिषदेमध्ये सगळे सुटाफुटामध्ये वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी हजर होणार होते आणि त्या हॉलमध्ये सूटबूट घातल्याशिवाय प्रवेश नसायचा, पण तरी सुद्धा फक्त गुडघ्यापासून वर पंचा नेसलेले महात्मा गांधी हातामध्ये काठी घेऊन त्या ठिकाणी गेले आणि गांधीजींना सन्मानानं हातमध्ये सोडावं लागलं। त्यावेळेस सुद्धा गदारोळ झाला, तिथल्या खासदारांनी विचारलं की काय आहे या माणसाकडे की तुम्ही याच्यासाठी सगळे नियम शिथिल करताय? आणि मग त्यावेळेस पत्रकारांनी गांधीजींना त्या परिषदेनंतर विचारलं की आज तुम्ही या ठिकाणी आलाय, तुमची शरीर व्यष्टी बघता तुम्ही आमच्याशी लढू शकताल, कुस्ती करू शकताल अशी सुद्धा नाहीये, तुमच्याकडे ब्रिटन सारखं आमच्या या संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यासारखा दारूगोळा नाहीये, शस्त्र नाहीये, सैन्य नाहीये, आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देशातलं ब्रिटिशांचं सरकार घालवायची जी स्वप्न बघताय ती कशाच्या जीवावर बघताय, असं काय आहे तुमच्याकडे? महात्मा गांधींनी अत्यंत शांततेने एक उत्तर दिलं। मित्रांनो, महात्मा गांधी म्हणले मान्य की माझी शरीरयष्टी तुमच्याशी कुस्ती करण्या एवढी नाहीये, माझ्या देशामध्ये ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणे एवढं सैन्य नाहीये, दारूगोळा नाहीये किंवा तिथं अत्याधुनिक शस्त्र नाहीये, पण माझ्याकडे एकच बाब आहे आणि ती म्हणजे सत्याची ताकद आहे। माझ्या देशातल्या त्यावेळेस ती काही 55-60 कोटीची काही देशाची लोकसंख्या असेल, महात्मा गांधी म्हणजे माझ्या देशाची 55-60 कोटीची जी लोकसंख्या आहे, माझा त्या जनतेवरती विश्वास आहे आणि त्या जनतेला मी सत्याचं महत्व पटवून देईन। आणि एकदा पटल्यानंतर ज्या दिवशी 55-60 कोटीची जनता तुम्हाला फक्त एका सुरामध्ये सांगल की आम्हाला तुमची गुलामगिरी मान्य नाही, त्या दिवशी तुम्हीच काय या जगातलाच नाही तर संपूर्ण पृथ्वी तलावर तो कुठलाही माणूस भारतीय लोकांना गुलाम ठेवू शकत नाही, या पद्धतीचं कट्स ज्याला एक डेअरिंग म्हणतात ते महात्मा गांधींनी त्या काळामध्ये मित्रांना दाखवलं। ज्या लॉर्ड माउंटबॅटनला अत्यंत प्रशासनाचा प्रचंड ताकदवान माणूस समजला जात होता, भारताचे फायदे झाल्यानंतर शेवटचे गव्हर्नर म्हणून हे भारतामध्ये आले, फायदे झाल्यानंतर बंगाल प्रांतामध्ये प्रचंड रीत्या दंगल उसळली होती, लॉर्ड माउंटबॅटनने सुद्धा त्या ठिकाणी पाऊल टाकायचं धाडस केलं नाही, पण त्यावेळेस 70-75 वर्षाचे महात्मा गांधीजी पायी त्या संपूर्ण बंगालचा दौरा केला आणि सगळ्या दंगली शांत झाल्या। मित्रांनो, हे माणसामध्ये आतमधन धाडस असावं लागतं, बाहेरनं बलदंड असून माणूस चालत नाही, मनातनं प्रचंड मोठा निश्चय आणि निग्रह असावा लागतो। मी सकाळी मल्हारला म्हणलं, मल्हार मला तुमच्या या आंदोलनामध्ये तो महात्मा गांधींचा निर्धार आणि निश्चय दिसतोय, आणि त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो, खात्रीनं सांगतो, काय वाटतं ते झालं तरी विजय हा तुमचा आणि आमचाच होणार आहे, फक्त आपण काही दिवस अजून संयमानं राहिला पाहिजे। रस्त्यावरची आंदोलनं करायचं म्हणलं तर शासन मोडायचे अनेक मार्ग काढ, आणि हे शासनानं भाषा समजून घ्यावी, ही सत्याग्रहाची भाषा समजून घ्यावी। शेतकऱ्याला लढायचं माहित नाही अशातला काही इतिहास नाहीये, दख्खन दंगल म्हणून या ब्रिटिश सरकारने एक नोंद घेतलेली आहे, या आपल्या सोलापूर जिल्ह्यापासून वरचा सगळा दख्खन भाग जो लागतो आपण ज्याला दख्खन एरिया म्हणतो, ब्रिटिश गव्हर्नमेंटची नोंद आहे। ज्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये सावकारकीच्या विरोधात याच दख्खन भागामध्ये शेतकरी संघटित झाले आणि सावकारांच्या घरादारावरती हल्ले केले आणि त्यांची सगळी कर्ज खाती काढून जाळली, त्यावेळेस या देशात ब्रिटिशांचं सरकार असताना सुद्धा त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूंचा सावकार विरोधी कायदा या देशात पहिल्यांदा निर्माण करावा लागला। हा शेतकऱ्यांचा संघटितपणाचा मित्रांनो विजय आहे, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा इतिहास आहे। सांगोला तालुका हा कायम माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न राहिलेला आहे, कारण का सांगोला तालुका हा सरदार लिगाड्यांचा सत्यशोधक चळवळीचा तालुका आहे। सरदार लिगाडे असतील, भोसले असतील, गायकवाड असतील, अशा सर्व सत्यशोधक चळवळ चालवणाऱ्या खऱ्या अर्थानं जुन्या काळात मलिकेश्वरराव जेजे असतील, जवळकर असतील यांच्या बरोबर शेतकरी कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांवरती आवाज बुलंद करणारा तालुका म्हणून या तालुक्याकडे बघितलं जात, एक प्रेरणास्थान म्हणून आम्ही या तालुक्याकडे बघतो। तुम्ही म्हणता की तुमच्या तालुक्यात
केदार तुम्ही म्हणता पाण्याचा प्रश्न आहे, पाणी कमी आहे, कायम दुष्काळी तालुका आहे, अहो तालुक्यात पाणी कमी आहे मान्य, पण इथल्या माणसांच्या मनगडात मात्र जबरदस्त पाणी आहे, राज्याला आणि देशाला मान्य करावं लागलेलं आहे वेळोवेळी. इथल्या तालुक्यातल्या लोकांनी ठरवलं तर वाटेल ते होत. त्यामुळं इथली ही जी भाषा आहे ही जनावरासह येऊन शासनाच्या दारात येऊन बसणारी ह्या माणसांची भाषा या शासनानं समजून घ्यावी, लवकरात लवकर समजून घ्यावी. याला सध्या शब्द नाहीये, वाचा नाहीये, पण ज्या दिवशी या आंदोलनाला शब्द फुटतील, वाचा फुटल, त्या दिवशी प्रशासनाला आणि शासनाला मित्रांनो पळता भुईतुडी झाल्याशिवाय राहणार नाही. पण शेतकरी हा शेवटी सहनशील आहे, शोषित आहे, आणि म्हणून तो या पद्धतीची लोकशाहीला सत्याचा आग्रह करणारी सत्याग्रहाच्या मार्गाची आंदोलन आपण करतोय. पण असं थोडंच लिहिलेलं आहे का की बापानं आत्महत्या केली म्हणून पोरानं सुद्धा आत्महत्याच केली पाहिजे? अशा पद्धतीची जर ही व्यवस्था या ठिकाणी राबवली जाणार असेल तर मित्रांनो या देशामध्ये पावलोपावली आज प्रत्येक सीमा भागामध्ये असेल, वेगवेगळ्या भागामध्ये असेल, जो नक्षल वाद डोकं वर काढतो ते कशाचं फलित आहे? तुम्ही आमचं जमीन आणि जंगल जे काय आहे ते वापरण्यापासून ते काही आमचा आम्हाला त्याचा लाभ घेण्यापासून जर तुम्ही वंचित ठेवत असाल तर शेतकऱ्याच्या पोरांनी नेमकं काय करायचं? मी काल परवा आपण काही दिवसापूर्वी वसंतराव पाटलांची आपण जयंती साजरी केली, मी जाणीवपूर्वक फेसबुकला नव्या पोरांसाठी ते लिहिलं की काय माणसं होती त्या काळातली, एक एक शेतकऱ्यांची प्रचंडरित्या कणव असणारी माणसं होती. मी दोन प्रसंग त्या दिवशी लिहिले की ज्या दिवशी वसंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ह्या सगळ्या इस्लामपूर सांगली भागातून गाड्याच्या गाड्या भरून लोक मुंबईला चालले, एक शेतकरी रानामध्ये काम करत होता आणि ती चाललेली गाडी बघितल्यानंतर ती म्हणलं अरे कुठं चाललाय तुम्ही? ती म्हणले अरे तुला माहित नाही का आपलं दादा मुख्यमंत्री झाल्या? ती म्हणलं अरे का मला पण न्या ती मुंबईला. मग केवढं मनस्तर ती लोक म्हणले अरे आता तू घरी जायचा कवा, सदरा घालायचा कवा, ते धोतर आणि बंडी होत. ते म्हणलं आता राव द्या तसंच येतो धोतर आणि बंडी, म्हणून ते तसंच गाडीने बसलं मुंबईला गेलं. तिथे गेला सगळा शपथविधी झाला, त्यांनी डोळे भरून दादांचा शपथविधी बघितला आणि दादा शपथविधी झाल्यानंतर खाली उतरले, लोकांना भेटायला लागले. भेटत असताना दादांची नजर या शेतकऱ्यावरती गेली जो बिस्त्या धोत्रावरती आणि बंडीवरती आलाय, म्हणत कळकट बंडीवरती आलाय. दादाने त्याला बोलवलं, आर म्हणले मादाबा इकडे या म्हणले, आणि असं धोत्रावरून बंडीव कुठं आलाय? त्यानं घडलेली हकीकत सांगली, दादा रानात दार धरत होतो, ही लोक तुमचा शपथविधी म्हणून मुंबईला यायला निघाले आणि मग घरी जाऊन सदरा घालून असतो, ही मला सोडून गेली असती म्हणून मी तसाच आलोय. काय करावं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, काय केलं असं? दानांनी हे शब्द ऐकताच नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन उतरलेल्या वसंतदादा पाटलांनी अंगातला शर्ट काढला आणि त्याला घालायला दिला. ही आमची बापदाद्यांची नीतिमत्ता आहे, नाहीतर हे आता नागपूरचं बसलंय एक जण सदाशिव पेटी नाकाला आलेला घाणेरडा शिंबूळ राज्याचा मुख्यमंत्री, काय याला आज ना पोहोच नाही काय नाही? बाकीच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काल परवा टीव्हीवर दाखवत होते, कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री किती श्रीमंत आहे, कुणाची प्रॉपर्टी किती आहे, राज्यातला देशातला कुठला मुख्यमंत्री एकदम गरीब आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्व काय सांगितलं? सगळ्यात जास्त गुन्हे असलेला मुख्यमंत्री, गुन्हेगार मुख्यमंत्री, मवाली आहे, मवाली मवाली नेमलेला आहे आपण राज्याचा. 3 अत्यंत गंभीर गुन्हे, 22 गुन्हे दाखल असलेला हा मुख्यमंत्री, ज्यांच्या घरामध्ये माधुगिरी मागून खायची परंपरा आहे त्यांना शेतकऱ्यांची दुःख काय करणार आहे? आणि त्यामुळे मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं, हे जसं सरकार सत्तेवर आलं मी म्हणलं हे वामनाचं सरकार आहे, हे बळीला न्याय देणार नाही, हे बळीराजाला न्याय देऊ शकत नाही, यांच्याकडनं न्याय तुम्हाला आम्हाला हिसकावूनच घ्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे मलाही तुम्ही घेतलेली सत्याग्रहाची भूमिका मनापासून मित्रांनो बांधवांना आवडलेली आहे. आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमचे माझे सहकारी दीपकदादा वाडदेकर असतील, आमचे शहर अध्यक्ष लखनराज थिटे असतील, आमचे या ठिकाणी सांगोलेचे अरविंद केदार आहेत, बल्लार गायकवाड आहेत, सुमित शिंदे आहेत, हे आम्ही सगळी पोरं तुम्हाला एक सांगू इच्छितो, भले आमचे सगळ्यांचे पक्ष वेगळे असतील, आमच्या विचारधारा सगळ्यांच्या एक वेगवेगळ्या असतील, पण कुठं ना कुठं काम करत असेल, पण आम्हाला एकच माहित आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवरायांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीची माणसं होती आणि शिवरायांनी सगळ्यांना मिळून एकच ओळख दिली ती मावळा, त्या पद्धतीनं
तुमच्या या आंदोलनामध्ये आम्ही एकच खात्री देतो, आमची विचारधारा वेगळी असू द्या, आमचा पक्ष वेगळा असू द्या, आमची काही भूमिका वाटेल ती काही कोणी कुठेही असू द्या, पण आज या ठिकाणी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना छातीवर हात ठेवून सांगतो, आमची जात आणि आमचा धर्म एकच आहे, ते म्हणजे शेतकऱ्याचा धर्म, आणि आम्ही शेतकऱ्याच्या पोटच्या लागे, एवढं फक्त या शासनानं लक्षात ठेवावं. जरी या ठिकाणी या आंदोलनामध्ये आमच्या बाबजाद्याचं जर काही जीवाचं बरं वाईट झालं तर शासनाची खानदानं काय आम्ही नीट ठेवत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवावं. त्या शासनाच्या खानदानाला कुठे नांगर लावायचा, कसा लावायचा हे मात्र आम्हाला शिकवायची गरज नाही. प्रचंड चीड आणणारी या सगळ्या मित्रांनो बागे, की आज 9 दिवस झालं लोक या ठिकाणी बसतात. मी सहज येताना विचारलं, तहसीलदार साहेब तहसील मध्ये जाताना कुठल्या मार्गाने जातात, तर ते म्हणले पाठीमागनं वाट आहे. आम्हाला काही ती अडवता येत नाही, वे ती वाट अडवता नाही, ती सुद्धा वाट अडवता येते, पण हा सत्याग्रह आहे. सत्याची भाषा तुम्हाला लवकर समजावी, आणि ती जेवढ्या लवकर समजल तेवढं ह्या शासनाच्या भल्याच आहे, त्यांनी ती समजून घ्यावी. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी एक तुम्हाला आश्वस्त करतो, आज आम्ही तोंडी पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात, आम्ही आज तोंडी पाठिंबा दिलेला आहे. आणि संभाजी ब्रिगेडचा इतिहास तुम्हाला माहित आहे बांधवांनो, आम्ही जे काय करतो ते सांगून करतो, आणि एकदा जर ठरलं तर ते केल्याशिवाय आम्ही महागारी हटणाऱ्यातली माणसं नाही. त्यामुळं शासनाने गांभीर्यानं घ्यावं. मी उद्या परवा असा प्रयत्न करतोय की आमचे राज्याचे नेते, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण दादा गायकवाड यांचं माझं सकाळी मल्हारचं आमचं बोलणं झालेलं आहे, कदाचित ते उद्या या ठिकाणी जर त्यांना शक्य झालं, काल परवाच ते बाहेर काही देशामध्ये होते, काल रात्री आलेले, ते म्हणजे मी शक्यतो प्रयत्न करतो ते उद्या परवा जर माझी इच्छा आहे ते हे लांबून या आता फार, पण जरी लांबलं तरी सुद्धा या ठिकाणी आमचे टापरे असतील, आमचे दुसरे सहकारी आहेत, त्यांच्या भेटीसाठी, तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी मी प्रवीण दादांना या ठिकाणी यांची विनंती केलेली आहे, आणि या तुमच्या आंदोलनाला परत एकदा पाठिंबा देतो, आणि तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आणि सहकार्य कायम राहील अशी या ठिकाणी अभिवचन देतो. या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. आपण केलेलं मार्गदर्शन हे खरोखरच मोलाचं आहे, आणि ज्या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही गेले 8 दिवस झाले या ठिकाणी बसलेलो आहोत,